शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान मानधन योजना लागू, जिल्हा अधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली माहिती. वेलाणे बोधगाव येथील बंधाऱ्यावर आमदार कुणाल पाटील यांनी केले जलपूजन. आपल्या न्याय मागण्यांसाठी पोस्टल एम्प्लॉईज युनियन तर्फे करण्यात आले धरणे आंदोलन. पाटलांच्या प्रयत्नाने बोरवीर ग्रामस्थांसाठी घेण्यात आले आरोग्य शिबिर. आणि संत गुरु रविदास यांचे मंदिर पाडल्याने धुळ्यात चर्मकार संघातर्फे काढण्यात आला निषेध मोर्चा. आता बातमीपत्रा विस्ताराने. देशात प्रधानमंत्री किसान मानधन योजना लागू झाली असून धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, त्यासाठी सामायिक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा अधिकारी गंगाधरंडी यांनी पत्र परिषदेत बोलताना केले. प्रधानमंत्री किसान मानधन योजना व प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी गंगाधरंडी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, या योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार असल्याचे म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्यात येईल असेही ते म्हणाले. येणाऱ्या सॅटर्डे आणि संडे दोन दिवसला प्रत्येक गावातला पीएम किसान नोंदणी मेळावा प्रत्येक गावाला तलाठीच्या सजा असतात ना, त्या सजामध्ये आम्ही देणार. त्याच्यात मला जास्त जास्त पब्लिसिटी तुमच्याकडून हवी. कारण काय, पीएम किसान योजनामध्ये लाभार्थी योजना बरेचसे लाभार्थी पात्र आहे. 0-2 हेक्टर आणि 2 हेक्टरच्या व्यक्ती असल्याचे लाभार्थी सुद्धा पात्र आहे आणि समय खातेदार ते सुद्धा पात्र आहे. गावात मध्ये असल्याच्या शेतकरी मध्ये 8 मध्ये असतात तुमच्या खात्यात. त्याच्यापैकी 12 पैकी 75 पैकी 80% लाभार्थी पात्र असतात. गावात थोडा फरक असतात पण बरेचसे 75% लाभार्थी पात्र आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 2,12,000 लाभार्थी होती आम्ही निश्चित केले. अजून तरी आमच्या जिल्ह्यामध्ये अजून साधारण 20,000 पासून 25,000 लाभार्थी अजून नोंदणी बाकी. हे खूप मोठ्या संख्येवर आहे. आम्ही तलाठीकडे मीटिंग घेतो त्यावेळेला आम्हाला असं माहिती येतात या लाभार्थी बाहेर गावी आहे, या लाभार्थीचे आधार कार्ड नंबर नाही आहे, बँक अकाउंट नंबर असं माहिती आम्हाला वारंवार येतात. मला तरी याच्यात उत्तरच मला सांगत नाही. कारण काय, जिल्ह्यामध्ये आधारच्या टक्केवर तुम्ही बघतात ना 98% आहे. बँक अकाउंट नंबर बऱ्यापैकी सर्व लाभार्थीकडे असतात, बरोबर आहे. आता सर्वांचे बोंडारी अनुदान असो, बरेचसे लाभार्थीचे वेगळे वेगळे अनुदान शासनामार्फत होतात. प्रत्येक अनुदान आवाज येतात ना, प्रत्येक अनुदान आरटीजीएस मार्फत आम्ही वितरित करतो. याच्यात अर्थ या लाभार्थीकडे अकाउंट नंबर आहे, याचं कुठेतरी कम्युनिकेशन होत नाही. याच्या लाभार्थी तलाठी ऑफिसे जातात त्यावेळेला तलाठी नसतील, तहसीलदार ऑफिसे जातील तहसीलदारकडे ठीक आम्ही तलाठीला सांगतो असं होतं. आमच्याकडे पण बरेचसे लाभार्थी आता यायला सुरू झालं. याचं कारण काय, आता या योजना मागच्या वर्षी सुरू झाला, याच्या 3 हप्त्यामध्ये पहिला हप्ता दिलाय, या वर्षी 3 हप्त्यापैकी 2 हप्ते वितरित झाला. 6,000 रुपये प्रत्येक लाभार्थी दिलाय. अजून तरी जिल्ह्यामध्ये 25,000 लाभार्थी वंचित आहे म्हणून हे मोठे शंके आहे. आमच्या आकडेवारी बरोबर येतच नाही तलाठीकडून. याच्यामुळे आम्ही काय करणार, मेळावा घेणार प्रत्येक सजामध्ये, प्रत्येक तलाठी त्याच्यात उभे राहणार आणि आम्ही रँडम मार्फत सर्कल इन्स्पेक्टर आणि नायब तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार रँडम मार्फत आम्ही अपॉइंटमेंट करणार. आम्ही पण मी सुद्धा आणि आर डी सी असं सर्व लोकांना
मोठ संख्येवर अजून नोंदणी नाही झाल्याचे गाव आम्ही पण फिरणार 2 दिवस. धुळे तालुक्यातील मेलाणे व बोधगाव गावातील वाघी वाघे बंधाऱ्यावर आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या झालेल्या पावसामुळे बोधगावातील वाघे व मेलाणे गावातील वाघी बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे. यामुळे दोन्ही गावांसह परिसरातील इतर गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बंधारा पाण्याने भरलेला पाहून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी बुधवारी सकाळी या बंधाऱ्यावर जाऊन जलपूजन केले. या बंधाऱ्याची कामे जव्हार ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आली होती. जलपूजन प्रसंगी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासह गुलाबराव कोतेकर, डॉक्टर दरबार सिंग गिरासे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या वाघी नाल्यावर जलपूजनाचा जो ऐतिहासिक कार्यक्रम आहे, या ऐतिहासिक कार्यक्रम म्हणायचं कारण असं आहे, हे गाव एकदम टंचाईग्रस्त होतं. म्हणजे आमच्या जन्मापासून तर आता ह्या वयापर्यंत आमच्या गावात पाणी या दिवसात बघणं आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. साहेब ज्यावेळेला पहिले कृषीमंत्री झाले तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यावेळेला साहेबांनी पहिलं गाव हे वेलाने घेतलं होतं आणि वेलाने गावात हे कृषी खात्यामार्फत बंधारे केलेले होते. कालांतराने ते गावाने संपूर्ण भरून झालेले होते हे बंधारे. बाकीचे कृषी खात्यात होते. आत्ता ज्या बंधाऱ्यात आपण जनपूजन केलं, हे रंगराव त्या झेडपीला निवडून आले पहिल्यांदा, त्यांच्या काळात हे त्यांनी मंजूर केलेलं होतं. सगळे बंधारे मातीने फुल झाले होते, याच्या फळ्या नादुरुस्त झालेले होते. फळ्यांचा होता तर बाबासाहेबांनी ज्या वेळेला ट्रस्ट चालू केलं आहे, जेव्हा ट्रस्टमार्फत या ट्रस्टमार्फत जेव्हा हे खोलीकरणचं वाघी नाल्याचं काम घेतलं, तर बोरी नदीपासून तर उगमपर्यंत तर जे खोलीकरण केलं त्याचे बेनिफिट आम्हाला एवढं मिळाले. ज्या वर्षी खोलीकरण केलं त्यावर्षी इथं प्यायला पाणी नव्हतं विहिरींना जनावरांना, पण योगायोग असा की हा बंधारा खोलीकरण असताना उन्हाळ्यात मेमध्ये या बंधाऱ्याला पाणी लागलं होतं. 1 ते 1.5 फूट पाणी लागलं तर गावाच्या लोकांना एवढा आनंद झाला की त्यावेळेला गुरांना पाणी नव्हतं, तर त्या 1.5 फुटावर त्या पाण्यावर ते गुरं पाजत होते. आणि नंतर पाऊस काम चालू असताना जैन साहेबांची सगळी टीम इथं होती, काम चालू असतानाच पाऊस सुरू झाला आणि हा बंधाऱ्यात ज्या दिवशी काम बंद झालं त्याच दिवशी अर्धा भरून झाला. योगायोगाने त्या दिवशी निसर्गाने म्हणजे एक आनंदच निसर्गाला झाला असेल तर ते पाणीच मिळालं आम्हाला. आणि सांगायला एवढा आनंद होतो की या बंधाऱ्याचं पाणी इथून 3 किलोमीटरवर धामणगाव फाटा आहे, आरवी पारा रोड, त्या गावात शिवारापर्यंत जे विहिरी आहेत त्या विहिरीवाल्यांना पाणी कधी मिळत नव्हतं. ते म्हणतात की हा बंधारा अर्धा भरला की आमच्या विहिरींना तिकडं पाणी येतं. एवढं पर्क्युलेशन 3 ते 4 किलोमीटरवर जायला लागलं. आणि 2 वर्षापासून या बंधाऱ्यात एवढा दुष्काळ असून या बंधाऱ्यात नवं पाणी म्हणजे आत्ता जे जूनमध्ये पाऊस पडला तोपर्यंत पाणी होतं आणि सगळे गावाचे गुरु इथं पाणी प्यायला येत होते. म्हणजे आत्ता जो पावसाळा झाला तोपर्यंत या बंधाऱ्यात पाणी होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात श्रेय सगळं दाजीसाहेबांची सुरुवात, मध्ये दादांत्यांचं जे सुरुवात आणि बाबांनी जे शेवटी करून दिलं तर हे कायमचंच म्हणजे पुढच्या पिढीसाठी झालेले. तर आम्हाला जे आता सुलवाडे जामफळ योजना होते त्याच्यातसुद्धा बाबांचं साहेबांचं जर श्रेय आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं ते होईल का नाही ते पुढचं आम्ही भविष्य चालते. पण आज जे झालं त्यापेक्षा आम्हाला जास्त फायदा आहे का की आज गिरणा पाहतो, गिरण्यावर काल गेलो आम्ही चाळीगाव, तर गिरणा कोरडी बोरीला पाणी नव्हतं, तर या 50 किलोमीटर कुठं पाणी नव्हतं, या बंधाऱ्याला पाणी होतं. यावर्षी या दुष्काळामध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी होतं. म्हणजे आम्हाला जामफळपेक्षा मोठं सुलवाडे जामफळ योजनेपेक्षा मोठं योजना ही मिळालेली आम्हाला कायम सुरू. आपल्या न्याय प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉय युनियनतर्फे मुख्य डाक कार्यालयाबाहेर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 5 दिवसांचा कामाचा आठवडा करण्यात यावा, पेन्शन योजना लागू करा आदी 23 मागण्यांसाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे वेळोवेळी तक्रारी अर्ज करण्यात आलेत. तसेच विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आलीत, मात्र मागण्या सोडविण्यात आल्या नाहीत. अखेर कर्मचारी युनियनतर्फे मुख्य डाक कार्यालयाच्या बाहेर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलने करण्याचा इशारा पोस्टल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी तसेच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज धरणे आंदोलन करण्याचा ठरवण्यात आलेले कर्मचाऱ्यांच्या 23 रास्त मागण्या आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही देशभर लढा देत आहोत. संघटनेच्या मार्फत 5 दिवसाचा आठवडा करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, फिटमेंट फॉर्म्युलाचं वाढीव वेतन मिळावे, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवण्यात याव्या. MECP साठी जी व्हेरी गुडची जी बेंचमार्कची जी
अट घालण्यात आलेली ती काढण्यात यावी अशा भरपूर मागण्यांसाठी आज संघटनेने धरणे आंदोलनाचं आचार रूप दिलं आहे. भविष्यामध्ये सरकारने जर दखल घेतली नाही तर यानंतरची पुढची जी स्टेज आहे ती संघटनेच्या आदेशाप्रमाणे संपाची राहणार आहे. तरी सरकारने कर्मचाऱ्यांची योग्य ती दखल घ्यावी अशी आम्ही सरकारला एक विनंती करतो आहे. आणि त्या सरकार कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम इथं राबवण्यात आलेला आहे.